नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रमैत्रिणींनो, जी एन साईबाबा यांच्या हायकोर्टातर्फे आरोपमुक्त करण्याच्या केसबद्दल मी ऑक्टोबर 2022 एक व्हिडिओ केला होता, आणि याच्यामध्ये ते कसे निर्दोष साबित झाले आणि त्यांना कसं ज्या आपल्या जाच एजन्सीज आहेत यांनी किंवा सरकारच्या काही एलिमेंट्सने त्यांना दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये जिथे ते प्रोफेसरचं काम करत होते तिथे त्यांना त्रास झाला, त्यांचा आरोप सिद्ध झालेला नसताना त्यांना कामावरून काढून टाकलं आणि कुठलेही पुरावे नसताना त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं. गडचिरोली हायकोर्टाने गडचिरोलीच्या कोर्टाने त्यांना UAPA अंडर दोषी ठरवलं आणि शिक्षा दिली आणि जन्मठेपेची शिक्षा दिली. आणि मुंबई हायकोर्टाच्या नागपूर डिव्हिजनने ऑक्टोबर 2022 या त्यांना दोषमुक्त केलं होतं. म्हणजे त्यांना 2022 जेव्हा रिलीज करण्याचा आदेश दिला गेला तोपर्यंत त्यांचं ऑलरेडी 5 वर्ष जेलमध्ये काढून झालेले होते, लक्षात घ्या. आणि मग त्यांना हायकोर्टाने मुक्त केलं की यांचं कुठलेही माओवादी ज्या आतंकी संघटना आहेत CPIM नावाची तिच्याशी लागेबांधे नाहीत आणि त्यांना UAPA म्हणजे जो देशद्रोहाचा जो कायदा आहे याच्या अंतर्गत शिक्षा होण्यासाठी कुठलेही पुरावे या जाच एजन्सीसनी सादर केलेले नाहीत, पोलिसांनी सादर केलेले नाहीत, त्यामुळे त्यांना दोषी धरता येत नाही. आता GN साईबाबा कोण आहे? तर हा एक mid-50s प्रोफेसर दिल्ली युनिव्हर्सिटीचा वयाच्या पाचव्या वर्षापासून हे पायाने अधू आहेत, 90% हँडिकॅप आहेत, हे व्हीलचेअरवरून जातात आणि तिथे इंग्लिश शिकवत होते. आणि त्यांना 1 मे 2014 त्यांना अटक केली गेली, महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्यांना हेल्थ ग्राउंड्सवर बेल मिळाली, परंतु पुन्हा जेलमध्ये गेले आणि मग ते अगदी हायकोर्टापर्यंत या बेलसाठी झगडत होते कारण त्यांची हेल्थ ठीक राहत नव्हती. त्यांना ब्रेनचा प्रॉब्लेम आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, स्पाईनचा प्रॉब्लेम आहे, ते आधू आहेत. आणि जेलमध्ये असताना त्यांना अनेक इन्फेक्शन्स झाले लाईफ थ्रेटनिंग. त्यांच्याबरोबर जे 5 लोकांना ही शिक्षा सुनावली गेली त्या 5 मधले 1 व्यक्ती कोविड काळात कोविडने मरून गेला, त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देखील जेलमध्ये केली नाही. म्हणजे या आणि आता हे सगळे दोषमुक्त झालेले आहेत. म्हणजे त्यांना दोषमुक्त असून त्यांना माओवाद आणि आतंकवादचा त्यांना ठपका ठेवण्यात आला, त्यांचं करिअर बर्बाद करण्यात आलं, त्यांचे प्रोफेशनल लाईफ, सामाजिक लाईफ, पॉलिटिकल लाईफ बर्बाद करण्यात आलं, त्यांना जेलमध्ये डांबून ठेवून तिथे इन्फेक्शन झालं, त्याची ट्रीटमेंट त्यांना देण्यात आली नाही, त्याच्यात ते मेले. जसे भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये एक फादर स्टॅन स्वामी मेले आणि त्यांच्याविरुद्ध अजून कुठलाच पुरावा आलेला नाही आहे. म्हणजे हे जो अन्याय आहे, जे दलित ॲक्टिव्हिस्ट असतील किंवा आदिवासी ॲक्टिव्हिस्ट असतील किंवा मनुवादी ब्राह्मणवादी शक्तींच्या विरोधात आवाज उठवणारे, प्रचार करणारे जे संविधानवादी लोक आहेत, यांना या देशामधली पोलीस, जाच एजन्सी आणि मनुवादी सरकार जेव्हा येतं तेव्हा ते कसं छळतं. मी ऑक्टोबर 2022 व्हिडिओ केला होता की एका निर्दोष व्यक्तीला कसं डांबून ठेवण्यात आलं. मित्रांनो, त्या शिक्षेनंतर महाराष्ट्राचं सरकारचं जे यंत्रणा आहे ते लगेच कोर्टात गेले आणि त्यांनी अपील केलं, सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टामध्ये इमर्जन्सी बेसिसवर शनिवारी याचं हिअरिंग करण्यात आलं आणि हायकोर्टाने जे रिलीज ऑर्डर दिलेली तिच्यावर स्टे आणण्यात आला. म्हणजे ही काय एवढी आंतरराष्ट्रीय महत्त्वाची अशी काही घटना होती की ज्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने अर्जंट याला स्टे दिला. जर ते रिलीज केले गेले असते आणि घरी गेले असते आणि त्याच्यावर स्टे आला असता तर काय फरक पडला असता? केस पुन्हा चालली असती आणि जर त्यांना दोषी आढळून आले असते तर त्यांना पुन्हा जेल झाली असती. परंतु ही यंत्रणा आणि या यंत्रणेच्या मागे उभे असलेले काही जे लोक आहेत की जे संविधान मानत नाहीत, जे खुन्नस काढतात, जे बदला घेतात किंवा षड्यंत्र करतात, असे सरकारमधले जे लोक आहेत यांना याचा इगो होतो की आम्ही यांना डांबून ठेवणार, यांना बेल मिळू देणार नाही, यांना कोर्टाने रिलीज केलं तरी आम्ही यांना दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये अडकवणार, आम्ही कोर्टांमार्फत एका कोर्टाने रिलीज केलं तर वरच्या कोर्टात जाऊन स्टे आणणार आणि यांना जेलमध्येच सडवणार. जसं IPS संजीव भट्टचं होतं आहे, जसं भीमा कोरेगावच्या लोकांच्या बाबतीत होतं आहे, जसं वेगवेगळ्या केसेसमध्ये या सरकारमध्ये होतं आहे, तसं हे यांच्या बाबतीत देखील झालं. ऑक्टोबर 2022 सुप्रीम कोर्टाने स्टे आणला म्हणून ते जेलमध्येच होते, नागपूर सेंट्रल जेलमध्ये. आणि मग आता जे हिअरिंग झालं त्याच्यामध्ये हे जस्टिस विनय जोशी आणि वाल्मिकी SA मेन्झेस यांच्या बेंचने पुन्हा हिअरिंग केलं
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, आणि यांच्या हे जे पी एन साईबाबा आहेत हे आणि यांचे सोबत जे पाच लोक यांच्यातला एक मरून गेलेला आहे यांच्या विरोधात कुठलेही पुरावे नक्षल ॲक्टिव्हिटीचे नाहीत, आतंक ॲक्टिव्हिटीचे नाहीत, यांनी कुठलाही देशद्रोह केलेला नाही हे पुन्हा मुंबई हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर डिव्हिजनने पुन्हा निर्णय दिलेला आहे. म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये त्यांना निर्दोष साबित केलं गेलं होतं, रिलीज केलं गेलं होतं, त्याच गुन्ह्याच्या अंतर 1.5 वर्षानंतर पुन्हा तेच कोर्ट निर्णय देत आहे की तुम्ही निर्दोषच आहात, आता आम्ही तुमची मुक्तता करतो आहोत. म्हणजे विचार करा की न्यायाची कशी थट्टा चाललेली आहे भारतामध्ये, आणि कोण करून घेत आहे तर ह्या ज्या यंत्रणा आहेत पोलिसी जाच यंत्रणा यांच्याकडून सरकारमधले लोक करून घेत आहेत की त्यांना विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना जेलमध्ये डांबून ठेवायचं आहे. मग ते निर्दोष असले तरी चालेल, ते आय पी एस संजीव भटसारखे असले तरी चालेल, परंतु मोदींच्या विरोधात बोलला ना मग आम्ही तुला जेलमध्ये सडवणार. अशा पद्धतीची जर काम करणार असेल आपली यंत्रणा आणि न्यायालयाला त्या पद्धतीने ते मॅन्युपुलेट करत असतील आणि न्यायव्यवस्थेतले देखील काही लोक तर असे त्या गोष्टीला हातभार लावत असतील तर न्याय मिळेल कधी? मग ही लोकशाही आहे का याचा आपण विचार केला पाहिजे. मित्रांनो, भीमा कोरेगावमध्ये जे आता ज्या लोकांना बेल मिळालेली आहे ते बाहेर आले आहेत 4 ते 5 लोक, पण उरलेले सगळे अजून जेलमध्येच आहेत आणि आर्सेनल लॅबच्या रिपोर्टप्रमाणे हे पोलीस यंत्रणेमार्फत प्लांट केलं गेलेलं एक षड्यंत्र होतं. त्यांनी सॉफ्टवेअरमार्फत मालवेअर पाठवला एका ईमेलमार्फत आणि त्याच्यामार्फत हे सगळं जे सबूत आहेत ते प्लांट केले आणि या सबूतांच्या बेसिसवर त्यांना कोर्टाने बेल नाकारलेली आहे यू ए पी एच्या अंतर्गत. हे असं वायर आणि इतर पोर्टल्सवर याच्या संदर्भामध्ये आर्टिकल्स छापून आलेले आहेत डिटेलमध्ये, आणि तरीसुद्धा त्यांना अजून बेल न्यायालय देत नाही आहे. तर आपण आशा करूयात की हे सगळं सेटल व्हावं आणि न्याय यंत्रणा जाच एजन्सी आणि सरकारमधले लोक संविधानाप्रमाणे काम करतील, जेणेकरून या अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना त्या अन्यायाला सामोरं जावं लागणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.